गेल्या वर्षी बोंडअळीनं कापूस उत्पादक शेतकऱ्यांचं प्रचंड मोठं नुकसान झालं, त्यामुळे यंदाच्या खरीपासाठी बियाणं आणि खतं खरेदी करायला शेतकऱ्यांकडे पैसे नाही आहेत. अशातच बियाणं आणि खतांच्या किमती वाढल्यानं शेतकऱ्यांची चहू बाजूनं कोंडी झाली आहे. पीक विमा भेटला नाही, बोंडाळीचे पैसे अजून काय भेटले नाहीत, नवीन काही कर्ज मंजूर होईना, पहिलं कर्ज माफ झालं आहे का नाही हे कळेना. गेल्या वर्षी बोंडाळीनं खूप शेतकरी त्रासला, ह्या वर्षी कापूस लावा म्हणून वाचनासुद्धा होईना, काय करावं ते कळेना. सावकारी कर्ज काढून आता सावकारी कर्जसुद्धा देईना, तर बँकवाले कर्ज देईना. तर ही आहे परभणी जिल्ह्यातील बळीराजाची व्यथा. खरीपाची पेरणी कशी करावी अशी चिंता बाबूराव वाघ यांना लागलीय. चहू बाजूंनी त्यांची कोंडी झालीय. शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी पासून ते पीक विमा आणि दीडपट हमी भाव दिल्याचा दावा एकीकडे केंद्र आणि राज्य सरकारकडून केला जातोय, तर दुसरीकडे शेतकऱ्यांची ही अवस्था आहे. मात्र खरीपाच्या तोंडावर परभणीतील कृषी सेवा केंद्रात शेतकऱ्यांची वर्दळ वाढू लागलीय. मात्र बियाणं आणि खतांच्या खरेदीसाठी पैसे कुठून आणायचे असा प्रश्न शेतकऱ्यांना पडलाय. आज सोयाबीनचे रेट बघा, बॅगचे किती वाढले, कापसाचे किती बॅगचे वाढलेत, हे आम्ही शेतकऱ्यांना काय करायचं सांगा ना. आता तुम्ही आम्हाला विमा पण दिलेला नाही, आम्हाला बोंडाळीचे पण पैसे मिळालेले नाहीत, आज कशानं आम्ही हे करणार सांगा ना तुम्ही. गेल्या वर्षी सेंद्रिय बोंडाळीमुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं. यवतमाळ जिल्ह्यानंतर सर्वाधिक कापूस पिकवणारा जिल्हा म्हणून परभणीची ओळख आहे. गेल्या वर्षी परभणी जिल्ह्यात 2 लाख हेक्टरवर कपाशीची लागवड करण्यात आली होती. यंदा मात्र शेतकऱ्यांनी कपाशी ऐवजी सोयाबीन कडे मोर्चा वळवलाय. आज मी मार्केटला इथं बियाण्याची बॅग खरेदी करायला आलो, तर 30 किलोची बॅग आम्हाला 1800 ते 2000 रुपयाला विकत घ्यावं लागते. आणि जे खताचे जे रेट सांगितले होते गव्हर्नमेंटनं कमी होतील, तर ते रेट आज पाहिलं मार्केटला येऊन तर 150 ते 200 रुपयानं प्रत्येक खताच्या बॅगमागं किंमत वाढलेली आहे. आणि गेल्या वर्षी जे आम्ही कापूस लावला होता त्याच्यावर जी गुलाबी बोंडाळी पडली त्यांचेसुद्धा पैसे अजून परभणी जिल्ह्यामध्ये भेटलेले नाही आहेत. कपाशीच्या बियाणाच्या किमती काही प्रमाणात कमी झाल्या असल्या तरी इतर बियाणं आणि खतांच्या किमतीत भरमसाठ वाढ झाली आहे. DAP सध्याचे दर 1250 रुपये, तर गेल्या वर्षीचे दर 1130 रुपये. 10-26-26 सध्याचे दर 1135 रुपये, गेल्या वर्षीचे दर 1050 रुपये. 12-32-16 सध्याचे दर 1150 रुपये, तर गेल्या वर्षीचे दर 1100 रुपये. सोयाबीन सध्याचे दर 1980 रुपये, अनुदानासह 1300 रुपये. ईगल सध्याचे दर 2050 रुपये, गेल्या वर्षीचे दर 1880 रुपये. कापसाचे गेल्या वर्षी 780-750 रुपयाला होतं, समजा 750 रुपयाला गेल्या वर्षीच्या, यावर्षी 700 रुपयाला 720 रुपयाला असून तरी पण शेतकऱ्याचा कल कापसाकडे कमी प्रमाणात आहे. जास्तीत जास्त सोयाबीनकडे मागणी थोडी वाढलेली आहे. शेतकरी कसा आहे, त्या बोंडाळीमुळे शेतकऱ्याचे फार नुकसान झालेलं आहे यावर्षी कापसामध्ये, तर त्या कारणाने शेतकरी सगळे काय झाले सोयाबीनकडे वळायले. समजा अंकुर सोयाबीन बियाणाची पिशवी गेल्या वर्षी 2100 रुपयांना होती, तर यंदा त्यासाठी शेतकऱ्यांना 2300 रुपये मोजावे लागणार आहेत. कीटकनाशकांचे भाव मात्र स्थिर आहेत, पण त्या तुलनेत शेतीमालाचे भाव मात्र कमी झालेत. शासनाने यंदा विविध वाण बाजारात उपलब्ध करून दिली आहेत. तीच खतं आणि बियाणं शेतकऱ्यांनी खरेदी करावीत असं आवाहन कृषी विभागानं केलंय. मात्र आता शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे ती दमदार पावसाची. परभणीहून गजानन देशमुख सह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.